आपल्या आदिवासींमध्ये धनगरांना आरक्षण पाहिजे, ठीक आहे? त्यावेळेला धनगरांना आरक्षण पाहिजे तेव्हा सरकार काय म्हणत आहे की आदिवासींसारखं आरक्षण देऊ, आदिवासींमध्ये नाही, आदिवासींमध्ये सारखं आरक्षण देऊ, त्याच्यामुळे ते काय आदिवासींमध्ये धनगरांना टाकणार असा विषयच होत नाही. कसं आहे की कुठल्या समाजामध्ये, आता आदिवासींमध्ये बऱ्याचशा समाजाला वाटतं आम्हाला पण आदिवासीमध्ये घेतलं पाहिजे, किंवा अजून काहींना वाटतं ओबीसीमध्ये घेतलं पाहिजे, पण कसं आहे की सर्वसाधारणपणे कुठलंही सरकार असलं तरी ते सहजासहजी हा विचार करतं की त्या एका समाजाला दुसऱ्या समाजामध्ये टाकलं तर वितुष्ट निर्माण होईल आणि म्हणून त्याच्यासाठी सहजासहजी निर्णय घेत नाही, मागणारे मागत असतात आणि त्याच्यामुळे शासन निश्चितपणाने विचार करतं. पण आपण बघितलं असेल शासन जेव्हा काही विचार करतं आणि शासन जेव्हा सांगतं लोकांना की आता उदाहरणार्थ आपल्या आदिवासींमध्ये धनगरांना आरक्षण पाहिजे, ठीक आहे, त्यावेळेला धनगरांना आरक्षण पाहिजे तेव्हा सरकार काय म्हणत आहे की आदिवासींसारखं आरक्षण देऊ, आदिवासींमध्ये नाही, आदिवासींमध्ये सारखं आरक्षण देऊ, त्याच्यामुळे ते काय आदिवासींमध्ये धनगरांना टाकणार असा विषयच होत नाही. तर त्या अनुषंगानं कसं आहे की लोकांना वाटतं की आता आदिवासींमध्ये धनगरांना टाकणार म्हणून लोकांना आंदोलन करायचं, पण ज्या वेळेला सरकारच म्हणतंय त्यांच्या सारखं देऊ, त्याच्या त्यांच्या हिशातलं देणार नाही, त्यावेळेला त्याचा धनगर हे आदिवासींमध्ये टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता कसं असं सरकारला वाटतं किंवा समोर तुम्ही सांगितलं की साहेब तुम्ही याच्या तुम्ही काय रिसर्च करा याच्यावर आणि रिसर्च करून तुम्ही मांडा, मग विनंती काय वेळेला मान्य करतं, ठीक आहे रिसर्च करा याच्यावर, मग रिसर्च झालेले सर्वांच्या दृष्टीने चांगलंच आहे. तर त्याच्यामुळे असं काही सरकार धनगरांना आदिवासीमध्ये टाकण्याचं कधी बोललं नाही आणि त्यांचं आदिवासींमध्ये टाकण्याचं त्यांच्या मनात पण नाही, हे या हिशोबाने मला आपल्याला तेही निदर्शनास आणून द्यायचं.